नमस्कार, मी कुमार. पोलीस कामाच्या विशेष संवाद या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षक हो, आज आपल्याला भेटीला आले लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरेचा. तर तुमचं पोलीस कामाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आणि मुळशी पॅटर्नला जे घवघवीत यश मिळालंय त्याच्याबद्दल आधी तुमचं अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आणि मला एक सर्व आधी असा प्रश्न विचारावा असं वाटतो की आत्तापर्यंत जे सिनेमे आले ते अगदी एक चकचकी किंवा प्रेम कहाणी आणि सुंदर गाडीतनं येतो हिरो आणि हिरोईन सुंदर आहे, पण ह्या सगळ्याला फाटा देऊन एक अशा पद्धतीची स्टोरी तुम्ही पुढे आणली, काय सांगा? अशा पद्धतीची स्टोरी पुढे आणली कारण मला हीच स्टोरी पुढे आणायची होती. यापूर्वी आलेली असतील अशा पद्धतीचे चित्रपट, पण आम्ही जे भावविश्व किंवा आम्ही जे जगतो, आम्ही ज्या समाजातून आलो, ज्या समाजात राहतो, इथं असलं चकचकीत काहीच कधीच मी पाहिलेलं नाही आहे. लहानपणापासून मी स्वतः मुळशी तालुक्यातील लाकडे नावाच्या गावचा आहे, त्यामुळं ते चकचकीत तसले हिरो दाखवण्यात मला रस नाही. मला ना तसले हिरो आवडत, कारण असे चकचकीत हिरो दाखवून काय भरलं जातं मराठी फिल्म इंडस्ट्रीचं. मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या पद्धतीने निराशाच आहे, आम्हाला काय मिळत नाही, आमचे पिक्चर चालत नाही, हीच बोंब होती ना. सैराट आला, सैराटमध्ये कसं वेगळंच होतं की सगळं. हँड्री आला तो, आमचा तो भाऊराव कराडेचे एक दोन सिनेमा आले, ते किती वेगळे चेहरे दिसले ना लोकांना पहिल्यांदा. आणि हे जे वेगळे चेहरे आहेत हेच 80-90% महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतात. त्यामुळे मी काय, नागराज काय, तो भाऊराव काय, अजून एक दोन जण काय, आमची पिक्चर अशीच असते. आमच्या सिनेमात तुम्हाला गोड गोड चकचकीत हिरो विरो कधी दिसणारच नाही, कारण म्हणून मुळशी पॅटर्न हा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रात चालला. अगदी पार नंदुरबार गडचिरोलीमध्ये शो हाऊसफुल झाले, कारण सगळ्यांना तो आहे. एक्झॅक्ट ना, कारण महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या अंगाला मातीचा वास आला पाहिजे, जो मुळशी पॅटर्नमध्ये आला. मुळात ती शेतकऱ्यांची गोष्ट, डेव्हलपमेंटमुळे शेतकऱ्यांचं काय वाटोळं झालं आणि झालेल्या वाटोळ्याचे कसे साईड वेगवेगळे इफेक्ट्स आता दिसत आहेत, याचं चित्र मुळशी पॅटर्नमध्ये दिसलं. म्हणून ग्रामीण भागामध्ये हा सिनेमा खूप चालला. सगळ्यात महत्त्वाचं काय, आधी सगळ्या मीडियाने खरं तर वेगळी बोंब मारली की कसे लोक येत आहेत या सिनेमाला, फॉर्च्युनरमधून, स्कॉर्पिओमधून, असे कपडे घातलेले, असे कॉलर घातलेले, म्हणजे असे कॉलर असलेले लोक काही या समाजाचा घटक नाही. त्या सगळ्यांनी टाय घालून आणि त्या छान टोप्या असं असे छान छान वेशातच यायचे, असं कसं काय बोलू शकले लोक की अशी लोकं सिनेमा आले, गॉगल घातलेले, खादीचे कपडे, पांढरे कपडे आले, म्हणजे हे काही समाजाचा घटक नाही येत नाही. पण या चित्रपटामुळे जो प्रेक्षक वर्ग कधीच पिक्चरकडे स्वतः जाऊन जास्त बघला नव्हता, हा हा प्रेक्षक वर्ग मुळशी पॅटर्नमुळे पुन्हा चित्रपटगृहाकडे आला. मला मुळात त्याच वर्गाला आणायचं होतं. गळ्यात गजरे घालून येणाऱ्यांसाठी माझा सिनेमा नव्हताच, मोठ्या अभिमानाने सांगतात नाटक सिनेमा गजरे घालून येत. आमच्या बायकांनी मोगराच पाहिला नाही ग्रामीण भागात, ना आमच्या इथल्या मोगऱ्याला कधी वास आला, ना मोगरा घालणे इतक्या माझ्या ग्रामीण भागातल्या बाईकडं येईल. त्या केसात गजरा मारणे इतकं वेळच नाही आहे तिच्याकडं, तर तसे कुणी नाही आले तरी चालतील. म्हणून माझ्या चित्रपटाला जे प्रेक्षक भरभरून आले ते पोटात दुखलं लोकांच्या, काशीवंत कशी आले रे, अशी आली म्हणजे त्यांच्यासाठीच सिनेमा केला, म्हणून त्या लोकांनी येऊन कौतुक केलं. म्हणून ज्या लोकांनी माझा मुळशी पॅटर्न पाहिलं ना, त्या लोकांनी 5-5 वेळा पाहिला, ही दिलदार वृत्ती आहे त्या लोकांची. एकदा सिनेमा आवडला की 5 वेळा बघायचा. कुठला प्रेक्षक करतो, कुठला प्रेक्षक करतो मराठी? अरे मुळशी पॅटर्नला जो प्रेक्षक आला ना, तो गठ्ठ्या गठ्ठ्याने आला. 50-50 जण, 100-100 जण एकत्र आले आणि पिक्चर पाहिला, एकत्र येण्याची वृत्ती वाढली. तर तुम्ही त्यांच्यावर लेबल लावलं की कसले फॉर्च्युनरमधून लोक आले, अरे वेगळेच लोक मुळशी पॅटर्न बघायला आले, अरे त्या लोकांसाठीच केला होता सिनेमा, कारण ती लोक इथून येतात आणि त्या लोकांनी सिनेमा मोठा केला. त्यामुळं नंतर 3-4 आठवड्यांनी मग खूप माऊथ पब्लिसिटी आल्यावर सगळे यायला लागले.
पिक्चर सगळ्यांनाच आवडते, कारण पिक्चरचं म्हणणंच मुळात खूप साधं आणि सोपं आहे, जे प्रत्येकाला आवडतं. फक्त कसं आहे, पूर्वी जातीभेद असायचा समाजात, हा तमूक जातीचा, हा अमूक जातीचा. आजकाल तसा जातीभेद होतो, हे गदरा घालून येणारे प्रेक्षक, हे गॉगल घालून येणारे प्रेक्षक, हे पांढऱ्या कपड्यात आलेले प्रेक्षक, हे फॉर्च्युन, असं कसं होईल? मराठी सिनेमाचा प्रेक्षक हा प्रेक्षक, मग तो कुठले कपडे घालून आला आणि तो कसा बसला होता खुर्ची, त्याच्याशी तुम्हाला काय केलं? ते प्रेक्षक आला, त्यांनी चार चार वेळा सिनेमा पाहिला, हे महत्वाचं. आणि ज्यांच्याबद्दल बोलले त्याच प्रेक्षकांसाठी मी सिनेमा बनवला होता, कारण जमिनी त्यांना जपायच्या, शेती त्यांच्याकडे. पण त्याच्यावर नाही बोललेले, ते सिनेमाला कसे आले याच्यावर सगळे बोलले, पण ते सिनेमा पाहून गेले कसे? त्यांनी तिकडे जाऊन जमिनीचे व्यवहार थांबवले, जमिनी घेणारे होते त्यांनी घेणं बंद केलं, जमिनी विकणारे होते त्यांनी जमिनी विकणं बंद केलं, त्याच्यावर कुणीच नाही बोललं. बोलले फक्त ते कशा कपड्यात आले प्रेक्षक, आणि त्यांनी थिएटरमध्ये आर गाण्यावर डान्स केला, का सैराटमध्ये काही नाचले नव्हते, जिंग जिंग जिंगटवर ते प्रेक्षक नाचले नव्हते. मग मुळशी पॅटर्नलाच जे प्रेक्षक नाचले, त्यांच्या तब्येती होत्या ते, अरे म्हणजे किती चांगली गोष्ट आहे ना तब्येत असणं, ते गुन्हा आहे का काय? सगळ्यांनी काय 12 इंच छाती, 16 इंच छाती तर राहायचं काय होते, सगळे 56 इंच छातीचे. आणि मला अभिमान आहे, ज्या रसिक प्रेक्षकांनी मुळशी पॅटर्न चालवला आणि त्यांना उगाच नावं ठेवली गेली, त्या रसिक प्रेक्षकांचा मी आज पोलीस नामाच्या तुमच्या ऑनलाईनला आभार मानतो मित्रांनो, की तुम्ही माझा पिक्चर चालवला आणि त्या पिक्चरमधून तुम्हाला जे घ्यायचं होतं ते तुम्ही घेतलंच असेल याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला आणि मला कुणी नावं ठेवली हे विसरून जाऊ, आपला पिक्चर सुपर हिट. आता बघा बघा, आता आपण किती पटकन बोलतो की वेगळे संवाद पाहायला मिळाले. खरंच अख्खा महाराष्ट्र हेच बोलतो का नाही, तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला घोडे लावू, यात काय माहिती, यात वेगळं काय? आपण रागाचे भरत म्हणतो की आग तुम्हाला तर डोंगरात आपण बघू घोडा लागेल, असं अख्खा महाराष्ट्र बोलतो. पण झालं कसं, चित्रपटसृष्टी नाटकसृष्टी ह्या ठराविक वर्गाने स्वतःची मक्तेदारी असते की जपली, अरे बापरे हे कसले संवाद, अरे हेच बोलतो अख्खा महाराष्ट्र, तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, बैल लक्षात ठेवा, बैल कधी एकट्यात नाही जोडीने येतो, ते मी नांगरास कटक, हे लिहिताना माझा हात नाही कापला, कारण हे रोजच होतं मला. बुवा शेती विकायची नसते, हो शेती राखायची असते, नाहीतर घ्यायची पोरं का नाही आमच्या अगदी गुन्हेगार होती, नाहीतर ते काम असते. हे संवाद महाराष्ट्राच्या गावागावात बोलले जातात की नाव, मग हे वेगळे कसे? वेगळे उलट तुम्ही जे दाखवता छान छान गोडगोड, ते वेगळे. अख्खा महाराष्ट्र जगतोय वेगळं, अख्खा महाराष्ट्र दारिद्र्या स्ट्रगलमध्ये ह्याच्यात जगतोय. आणि चित्रपट सृष्टी काय दाखवत होती, चकचकीत हिरो, अरे 80% महाराष्ट्राने एवढे स्वच्छ कपडेच नाही पाहिले, म्हणजे ज्या पांढऱ्या रंगाचे कधी कधी कपडे दिसत, ब्लेझर वगैरे, आणि तो चकचकीत हिरो, अरे असली माणसंच नाही पाहिली निम्म्या महाराष्ट्राने. म्हणून मुळशी पॅटर्न दिली गेला. चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, एकतर बॉलिवूड सारखा सिनेमा एक गुन्हेगार दाखवायचा म्हणतात, सगळ्यात महत्त्वाचे दोन कारण, मी निर्व्यसन, मला कुठलंही व्यसन नाही, त्यामुळे माझ्या चित्रपटात कधीच कोणी सिगरेट दारू पित नाही, मला ते दाखवायचे. कॉलेज काळापासून मी व्यसनमुक्तीच्या चळवळीचं खूप मोठं काम करतो. तिसरी गोष्ट काय तुम्ही मुद्दा म्हणला, की पोलीस, मला स्वतःला पोलीस व्हायचं. 99 साली मी MPSC दिलेली, पण ते त्यावेळी ते 2 वर्ष सलग पेपर फुटले, आम्ही त्या प्रकरणात अडकले, पण आता मी मोठा पोलीस ऑफिसर असतो. म्हणून माझ्या सिनेमातला पोलीस ऑफिसर हा नेहमी ध्येयवादी कडक आणि तत्वांवर चालणारा असतो, कारण ते पोलीस आहेत म्हणून आपण
तुम्ही आम्ही सामान्य आयुष्य जगतो, म्हणून पोलीस हे नेहमी ध्येयवादीच असणार माझ्या सिनेमात. देऊळबंदमध्ये होते, रेगेमध्ये होते, आत्ताही आहे आणि मुळशी पॅटर्नमध्ये पण तेच होतं. पुढच्या सिनेमांमधूनही तेच असेल. आणि व्यसन दिसत सिगरेट दारू आपण प्रमोट केलीच नाही पाहिजे. सुरुवातीला ते जाहिरात पेपडे मे बिपडे मे मग खाली लाईन गेली तरी मोठ कम, आपण हे दाखवलंच नाही. आणखी सर महत्वाचं कशी जोडी पळून गेली त्यानुसार पळून जायला सुरुवात केली. आता आपला जो चित्रपट आहे हा पण खूप आपण चर्चला जातो किंवा खूप गोष्टी त्यातून येतात, मग यातून जो टीनेजर आहे कारण खूप यूज करून पाहिला जाणारा हा चित्रपट आहे, तर त्याच्यावर काही इम्पॅक्ट होईल असं वाटतंय? त्याच्यावर हा इम्पॅक्ट होईल तो टीनेजर बापाला सांगेल जमीन विकून, नाही तर मी तुला मारेन. आणि हाच इम्पॅक्ट महत्वाचा आहे. तो टीनेजर बापाला सांगेल मी मुळशी पॅटर्न बघितलं, त्यात सांगितलं शेती विकायची नसते राखायची असते, तू शेतीचा मालक नाही राखणदार आहेस, मग विकायचा अधिकार तुला कोणी दिला? हे समाजात निर्माण होईल. उलट मुळशी पॅटर्नचा इम्पॅक्ट जर टीनेजरमध्ये वाढला तर तो जमिनी विकून द्यायचा नाही. आणि टीनेजर जर असा वागतोय म्हटलं त्याच्या जमिनी विकत कोणी घेणार नाही, कारण आपण दाखवलं काही सिनेमात. मी रावल्याची जमीन घेतली, रावल्याने मला मारून टाकला, रावल्यानी त्या बारक्या पोराची त्याला हे केलं. ही जी गंमत आहे ना की जर तुम्ही कोणाच्या वाईटावर उठला तर तो तुमच्या वाईटावरच उठणार. काही आपण जजमेंटल होतो ना पटकन, गाण्यावर झालं जजमेंटल जसं प्रत्यक्षात काही नव्हतं. माझे आई वडील काही शेतकरी, माझ्या वडिलांची बेसिकली इच्छा होती असं शेतकऱ्यांवर पिक्चर द्यावा. माझे वडील आत्ताही माझे आई वडील शेतात, त्यांनी अजून पिक्चर नाही लावला. एवढे म्हटले जरा शेतीची कामं संपल्यावर येईल, त्यामुळे माझ्या आई वडील आता 5 आठवड्यात सिनेमा बघत आले, त्यामुळं त्यांना प्रचंड आवडलंय आणि त्यांना माहिती आहे त्यांचा मुलगा शिकणार नाही. फक्त आपल्याकडे आपण लय जजमेंटल होतो ना, म्हणून चित्रपट आहे गुन्हेगारांवर पिक्चर, गुन्हेगारांवर पिक्चर, पण तोच पिक्चर पाहिल्यानंतर बोलले नाही हा शेतकऱ्यांमध्ये. आधी गुन्हेगारांवर गुन्हेगारांवर केवढा आरडाओरडा केला, पण आता शेतकऱ्यांवर त्याच्यावर कोण बोलणार का नाही असं. तर खूप सुंदर प्रश्न आहे. अत्यंत कष्टातून हा पिक्चर झाला. सगळ्यात महत्वाचं माझ्या जवळच्या मित्रांनी मला खूप आधार दिला, म्हणजे पीटीआय ज्यांनी पीटीआय भाई चालवत, रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर, या पिक्चरचे जे प्रोड्युसर आहेत निर्माते, म्हणजे त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो अभिजित भोसले. या अभिजित भोसलेला तर मी ना राष्ट्रपती पारितोषिकच देईल. स्पष्ट सांगतो, जे कष्ट अभिजित भोसलेनी उचलले ते परमेश्वर सुद्धा माझ्यासाठी उचलणार. म्हणजे चित्रपट गुन्हेगारांत गुन्हेगारांत म्हणत होते पिक्चर चालेल की नाही याची शाश्वती नव्हती. असं असताना फक्त प्रवीण तरडे अडचणीत आहे आणि त्याचा पिक्चर अडचणीत आहे म्हणून या माणसाने 4.5 कोटी लावले. म्हणून अभिजित भोसलेचं टेरी आज भोसलेला दुप्पट मिळाले तो भाग वेगळा, पण त्या अभिजित भोसलेनी त्या रमेश परदेशींनी अजून एक नावाचा उल्लेख करावा लागेल, म्हणजे ॲडव्होकेट सुकृत कुठे क्रिमिनलमधले मोठं नाव. पिक्चरला लिगल अडचणी आल्या, जसं कुणी बघायलाच तयार नाही ना, अरे आधी सिनेमा बघा तरी मग बोला ना. पण आपल्याकडे ती सवय नाही अजून, आपला समाज तेवढा शिक्षित नाही, आपल्याकडे मूर्खांचा बाजारच जास्त. अशा वेळी अनेक केसेस झाले, कुणी म्हणायला लागलं हा पिक्चर माझ्या पिक्चरसारखा आहे, म्हणजे मी असा पिक्चर मराठी फिल्म इंडस्ट्रीत जर झाला असेल मागच्या 60 वर्षात तरी मी म्हणेल ते हवे. पण लोक म्हणायला लागले आमच्यासारखं वगैरे मूर्खपणा आणि का, तर पिक्चरला अडचण निर्माण करायची ना, आपण प्रसिद्धीच्या सुद्धा यायचं.
व्हायला काय लागलं की शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न या मूर्ख लोकांमुळे अडून पडायला लागला. आणि अशा वेळी माझ्या मदतीला तो सुखरूप पुढे आला. 2 वर्ष या पिक्चरसाठी राबता राबता माझ्याकडं पैसा शिल्लक राहिला नव्हता, म्हणजे 1 रुपया माझ्या खिशात नव्हता. कारण मला फी मिळाली नव्हती, कारण पिक्चरमध्ये अडचणी, भोसलेंनी कष्टातून पैसे लावलेले होते सगळे, आणि भोसलेचं वय काय 26 वर्षाचं बोलले, त्यांनी माझ्या हाती पैसे लावले होते, पैसे हाणणार होते. तर सुखरूप पुढे मी हात जोडला, म्हटलं माझा पिक्चर असा असा आहे मित्रा, माझा खूप जवळचा मित्र आहे, म्हटलं द्यायला पैसे नाही पण यार केस जर अडकली तर मला पिक्चर अडकून पडेल. आणि त्या सुखरूप खुडेने मला शब्द दिला, 1 रुपया घेणार नाही पण शेतकऱ्यांचा हा प्रश्न, आणि किती भारतातला मोठा वकील माझ्यासमोर येऊन देत तुझा पिक्चर रिलीज होणार. आणि त्यांनी जी काही टीम निर्माण केली, कारण मी IELTS लॉ कॉलेजचा, नशीब बघा मी लॉ कॉलेजचा, म्हणून माझ्या बॅचचे जे जे वकील पासआउट झाले सगळे तिथे आले. की प्रवीणकडे पैसे नाही आहेत, पण प्रवीणचा मोठा सिनेमा अडचणीत आहे. मानस शिंदे, सुखरूप खुडे, सुखरूप खुडे बरोबर अजून आमचे ते होते भोसले म्हणून ते सुभाष खुडे, हे लोक आले माझ्यासाठी. अतुल मानकामे नावाचा एक मुंबईतला मोठा लॉयर आला माझ्यासाठी, कुणी पैसे नाही द्यायला, आणि हे उभे राहिले आणि हे जिंकले. कारण काही नव्हतं, सगळंच खोटं नाटक समोर उभं केलेलं होतं. आणि यातून मग जे निर्माण झालं ते म्हणू शकत. म्हणून तुझा प्रश्न हा खूप महत्व, आजपर्यंत मला हा प्रश्नच विचारला नव्हता, कारण खूप कष्ट झाले. तर माझ्यावर हल्ला झाला ऑफिसमध्ये, तोही गैरसमजातूनच झाला. ते आता पिक्चर बघितल्यानंतर सगळेच आनंदी. जेव्हा पहिला शो आणि लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया, तेव्हा कुठेतरी तुम्हाला दिलासा, चांगल्या प्रतिक्रिया येणार हे पिक्चर लिहायला घेतलं तेव्हापासून मला माहिती, त्याच्यात वादच नव्हता. महेश लिमये सारखा DOP होता का माझ्याकडे, संजय लीला भन्सळीचं बाजीराव मस्तानी, पद्मावत हे पिक्चर करतो, त्या महेश लिमयेलाही म्हटलं होतं मी की बाबा भारतातला तू सगळ्यात मोठा DOP आहेस आज, पण तुझी फी देण्याचे पैसे माझ्याकडे, पण माझ्याकडे सिनेमाला भागली. तो म्हटलं वाचून दाखवा, सिनेमाचं वाचन केलं आणि महेश लिमये म्हटला तुला द्यायचेत ते पैसे दे मला हा पिक्चर. आज जे तुम्ही बोलला ना की मराठी पिक्चर बॉलिवूडच्या तोडीचा, कारण महेश लिमये, आणि पैसे नसताना ही माणसं दाखवली म्हणून पिक्चर झाला. तुझ्या या प्रश्नामुळं महेश लिमये, अभिजित भोसले, किरण दगडे, तो सुखरूप खुडे, तो मी अतुल मानकामे, मानस शिंदे, या लोकांची नावं घ्यायची मला संधी आली ना. त्यामुळं कदाचित हे यश आम्ही काय एवढं सेलिब्रेट करतोय, कारण पिक्चरला अडचणी खूप आल्या, आणि सगळ्यात ज्यांनी अडचणी निर्माण केल्या त्यांना आता तरी कळलं पाहिजे की शेतकऱ्यांचा किती मोठा प्रश्न आपण दाबून ठेवत होतो. म्हणजे आज जर अभिजित भोसले धावून नसता आला तर या प्रश्नाचं काय, शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न कधीच पुन्हा समोर आला नसतो. आणखी एक गोष्ट तुमच्याबद्दल होती सर, तुम्ही आता बोलतात की एवढी सगळी माणसं येणं ही साधी गोष्ट नाही, त्यासाठी जमिनीतला मातीतला माणूस आणि त्या मातीतल्या माणसाने एवढी सगळी गोष्टी, एवढी सगळी माणसं जोडली आहेत, त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. सर तुम्ही इथं आलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.